गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। पुढच्या निवडणुकीत भाजपला त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय म्हणून त्यांना आता मंदिर आठवत आहेत, पण गोव्यातील सेक्युलर हिंदू धर्मीय भाजपच्या या खोटारडेपणाला बळी पडणार नाहीत असा दावा काँग्रेसनं केला आहे। शिक्षणाच्या माध्यम प्रश्नी झालेल्या आंदोलनावेळी याच भाजपनं गोव्यातील मंदिरांमध्ये गाराणे घातली होती। ही गाराणे घालून सत्तेत आल्यावर भाजपनं त्या देवांनाही फसवलं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी 2012 मंदिरात जाऊन जी गाराणे घातली होती त्याचं काय झालं याचं आधी स्पष्टीकरण द्यावं आणि त्यानंतरच मंदिरांच्या बाबत गोष्टी सांगाव्यात असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले। भारतीय जनता पक्षान गोयांक आपली हार मान्य केली असा, कारण जेव्हा बीजेपी हरता हे दिसता त्या टायमार त्यांका देव आणि धर्म आणि देवळा यांची याद जाता। जो स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी केलो मंदिर बांधपाचो, तुम्ही मंदिर बांधात पण इलेक्शनाच्या पहिली 10 वर्षा तुम्ही मंदिराचे कायच उलयले ना, आणि सारखे इलेक्शन पावतकर जेव्हा तुमगेले फ्रस्ट्रेशन वाढता, व्हेन बीजेपी गेट्स फ्रस्ट्रेटेड बिकॉज दे लूज द ग्राउंड, पीपल आर रनिंग अवे फ्रॉम देम बिकॉज ऑफ देअर फेलियर, now they want to bring something to confuse the people and to do some polarization, but the Goans are very smart. Goan understand what every government is doing and what this government has done during last 10 years. There are several failures of this government and government is mum on that, so this is the last attempt they are making. Pun आमचे सगळे हिंदू भाव हिंदू भयणी जे असतात ते सगळे सेक्युलर असतात आणि ते विचार करतात। भारतीय जनता पक्ष हो हिंदूच्या विरोधात, हिंदू धर्मा मानना हो पक्ष, हिंदूचे देवांकूय हो पक्ष मानना, फक्त इलेक्शन असतात त्यांना हिंदूचे देव याद जातात, हिंदूची देवळं याद जातात। हिंदू धर्मातले जे लोक देवाक मानतात त्यांना दिसता जेव्हा तू घराणे घालता थंय एक पवित्र असता आणि घराणे घालतकर ती पावन करपाची असता। तुम्ही घराणे घातली, तुमचं सरकार आयलो, त्याच्या नंतर जे माध्यम तुम्ही सांगलेले देवाक वचून घराणे घालून की आम्ही परत आमची धार्मिक जी संस्कृती जी असा सगळी ती कोकणी आणि मराठीन असा ती भाषा आम्ही परत धाडटलो, ती तुम्ही हाडली काय ना ते परत वचून त्या ज्या ज्या देवळां तुम्ही घराणे घातलेली थंय पहिली सांगात आणि मागीर मंदिराचेर उलयात। तुमकां मंदिराचेर उलोवपाक कसलोच अधिकार ना, तुम्ही हिंदू देवांचेर उलोवपाक कसलोच अधिकार ना, तुम्ही हिंदू देवांक फटयल्ले आसा। आणि प्रत्येक गोंयचे जनतेन 8 वर्सां हे परत परत आम्ही याद करून दिल्ले आसा, गोंयचे लोक विसरलेले ना, कदाचित त्या हयात ना ज्या ज्यांनी लीड घेतलेली, आमचो बाब परिकरी हयात ना, बाब आमचो विष्णू वागूय हयात ना, आमचो तो साखळेचो काउन्सिलर घाडी तोही हयात ना, पूण लोक विसरलेले ना।